हाय फ्रेंड्स डे टू डे लाईफ मध्ये वापरले जाणारे सिक्स्टी इंग्लिश सेंटेन्सेस आज आपण पाहणार आहोत चला तर मग आजचे व्हिडिओला सुरुवात करूया तू हे काय केलंय व्हॉट हॅव यू डन तू हे काय केलंय व्हॉट हॅव यू डन मला खूप राग आला आय लॉस्ट माय टेम्प मला खूप राग आला आय लॉस्ट माय टेम्प तू फक्त स्वतःचाच विचार करतो यू ओनली थिंक ऑफ युअर सेल्फ तू फक्त स्वतःचाच विचार करतो यू ओनली थिंक ऑफ युअरसेल्फ मला तुझा खूप राग आलेला आहे आय एम मॅड यू मला तुझा खूप राग आलेला आहे आय मॅड यू तू जे बोलला ते करून दाखविले युआर ट्रू टू युअर वर्ड तू जे बोलला ते करून दाखविले युआर ट्रू टू युअर वर्ड कृपया मला माफ करा प्लीज फगिव्ह मी कृपया मला माफ करा प्लीज फगीव मी ही माझी चूक होती इट वॉज माय फॉल्ट ही माझी चूक होती इट माय फॉल्ट या गोष्टीसाठी मी पूर्णपणे जबाबदार आहे फुल्ली रिस्पॉन्सिबल फॉर दिस मॅटर या गोष्टीसाठी मी पूर्णपणे जबाबदार आहे आय एम फुल्ली रिस्पॉन्सिबल फॉर दिस मॅटर मी माझी चूक मान्य करतो आय ऍडमिट माय मिस्टेक मी माझी चूक मान्य करतो आय ऍडमिट माय मिस्टेक आपण आपल्या पालकांचा आदर केला पाहिजे वी शुड रिस्पेक्ट पॅरेंट्स आपण आपल्या पालकांचा आदर केला पाहिजे वी शुड रिस्पेक्ट अ पॅरेंट्स तुम्ही मला सांगायला पाहिजे होते यू शुड हॅव मी तुम्ही मला सांगायला पाहिजे होते यू शुड हॅव टोल्ड मी तुम्ही हे कधी समजून घ्याल विल यू हॅव अंडरस्टँड इट तुम्ही हे कधी समजून घ्याल विल यू हॅव यू अंडरस्टँड इट माझे प्रमोशन होत आहे आय एम गेटिंग प्रमोटेड माझे बातमी आहे देर इज अ गुड न्यूज फॉर यू तुझ्यासाठी एक चांगली बातमी आहे देर इज अ गुड न्यूज फॉर यू तुम्हाला परिस्थिती चांगली माहीत आहे यू नो सिच्युएशन व्हेरी वेल तुम्हाला परिस्थिती चांगली माहित आहे यू नो द सिच्युएशन व्हेरी वेल तुझे शब्द खरे ठरो मे युअर वर्ड्स कम ट्रू तुझे शब्द खरे ठरो मे युअर वर्ड्स कम ट्रू तुम्ही काय म्हणालात वॉट डीड यू से तुम्ही काय म्हणालात वॉट डीड यू से थोडेसे मोठ्याने बोला स्पीक अ लिटिल लाऊड थोडेसे मोठ्याने बोला स्पीक अ लिटिल लाऊड मी काहीच कसर सोडणार नाही आय विल लिव्ह नो स्टोन अनटंड मी काहीच कसर सोडणार नाही आय विल नो स्टोन अनटन तो आजारपणाचे ढोंग करत आहे का इझी जस्ट मलिंगरिंग तो आजारपणाचे ढोंग करत आहे का इझी जस्ट मलिंगरिंग आजारपणाचे ढोंग करू नकोस स्टॉप मलिंगरिंग वे डोंट प्रिटेंड टू बी इल आजारपणाचे ढोंग करू नकोस स्टॉप मलिंग माझे पोट बिघडलेले आहे आय हॅव अपसेट स्टमक माझे पोट बिघडलेले आहे आय हॅव एन अपसेट स्टमक माझ्या पोटातून आवाज निघत आहे माय स्टमक इज ग्राउलिंग माझ्या पोटातून आवाज निघत आहे माय स्टमक इज ग्राउलिंग तो नेहमी खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करतो ही ऑलवेज टॉक्स बिग तो नेहमी खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करतो ही ऑलवेज टॉक्स बिग ती कशी दिसते व्हॉट लुक लाइक ती कशी दिसते व्हॉट ऑर शी लुक लाइक ही लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे इट्स मॅटर ऑफ शेम ही लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे इट्स मॅटर ऑफ शेम डिअर फ्रेंड्स आता ही सेंटेन्स तुमच्या प्रॅक्टिस साठी आहे ही गर्व वाटण्यासारखी गोष्ट आहे हे सेंटेन्स तुम्ही इंग्लिश मध्ये तयार करा कमेंट बॉक्स मध्ये टाका आम्ही ते झालं इज इज जे झालं ते झालं व्हॉट इज डन इज डन माझे सर्व स्वप्न धुळीस मिळाले ऑल ड्रीम्स आर शॅटर्ड माझे सर्व स्वप्न धुळीस मिळाले ऑल ड्रीम्स आर शॅटर्ड आज तू तुझा खरा रंग दाखविला टुडे यू शोड युअर ट्रू कलर्स आज तू तुझा खरा रंग दाखविला टुडे यू शोड युअर ट्रू कलर्स व्हाइट कर्माचे वाईट फळ अ बॅड डिड हॅज अ बॅड रिझल्ट वाईट कर्माचे वाईट फळ अ बॅड डीड हॅज अ बॅड रिझल्ट मी ऑफिसला जात आहे आय एम हेडिंग टू ऑफिस अनादर वे एम ऑफ टू ऑफिस मी ऑफिसला जात आहे आय एम हेडिंग टू ऑफिस अनदर वे आय एम ऑफ टू ऑफिस डिअर फ्रेंड्स आपण जनरली आय एम गोइंग टू ऑफिस असे म्हणतो परंतु आय एम गोइंग टू असे म्हणण्याऐवजी तुम्ही आय एम हेडिंग टू किंवा आय एम ऑफ टू यापैकी कोणत्या एका फ्रेजचा वापर करून हे सेंटेन्स अधिक प्रभावीपणे बोलू शकाल लेट्स मूव ऑन नेक्स्ट वन मी त्याला सहन करू शकत नाही आय कांट स्टँड हिम मी त्याला सहन करू शकत नाही

तुझा मूळ ठीक कर मूल ठीक करू नका डोंट बॅक बाईट निंदा करू नका डोंट बॅक बाईट माझे डोके खाऊ नकोस डोंट नॅग मी माझे डोके खाऊ नकोस डोंट नॅग मी माझी या घरात काहीच किंमत नाही आय हॅव नो व्हॅल्यू इन दिस हाऊस माझी या घरात काहीच किंमत नाही व्हॅल्यू इन दिस हाऊस मी जास्त वेळ घेणार नाही आय वोन टेक लॉंग मी जास्त वेळ घेणार नाही टेक हे घ्या तुमचे पैसे इज युअर मनी मनाला लावून घेऊ नका डोंट लूज युअर हार्ट मनाला लावून घेऊ नका डोंट लूज युअर हार्ट तिला पाहताच मी प्रेमात पडलो आय फेल इन लव्ह विथ हर ऍट द फर्स्ट साईट तिला पाहताच मी प्रेमात पडलो आय फेल इन लव्ह विथ हर ऍट द फर्स्ट साईट प्रत्येकाचा दिवस येतच असतो एव्हरी डॉग हॅज इट्स डे प्रत्येकाचा दिवस येतच असतो एव्हरी डॉग हॅज इट्स डे ऐकण्यात आले आहे की वरद लग्न करत आहे <laughs> रुमोर हॅज इट दॅट वरद इज गेटिंग मॅरिड ऐकण्यात आले आहे की वरद लग्न करत आहे रुमोर हॅज इट दॅट वरद इज गेटिंग मॅरिड ऐकण्यात आले आहे की असे म्हणण्यासाठी तुम्ही वापरू शकता हॅज इट दॅट मॉन नेक्स्ट वन तुम्ही माझी मदत केली तर मी तुमचा आभारी राहील आय बी ग्रेटफुल टू यू इफ यू हेल्प मी तुम्ही माझी मदत केली तर मी तुमचा आभारी राहील आय विल बी ग्रेट टू यू इफ यू हेल्प मी हे सर्व तुमच्यामुळे होऊ शकले इट्स ऑल बिकॉज ऑफ यू

सेव्ह सम रूम फॉर डेझर्ट गोड खाण्यासाठी थोडी जागा ठेव सेव्ह सम रूम फॉर डेझर्ट तुझी संगत वाईट आहे युअर कंपनी इज बॅड तुझी संगत वाईट आहे युअर कंपनी इज बॅड हा वाईट संगतीचा परिणाम आहे दिस इज द इफेक्ट ऑफ युअर बॅड कंपनी हा वाईट संगतीचा परिणाम आहे दिस इज द इफेक्ट ऑफ युअर बॅड कंपनी तुझे पोट वाढत आहे योर स्टमक इज टेकिंग आउट तुझी पोट वाढत आहे योर स्टमक इज टेकिंग आउट तुझी जीभ बाहेर काढ स्टिक आउट युअर टंग तुझी जीभ बाहेर काढ स्टिक आउट योर टंग मला नाश्त्यामध्ये पराठा खायचा आहे आय वुड लाईक टू ईट फ्लॅट ब्रेड इन द ब्रेकफास्ट मला नाश्त्यामध्ये पराठा खायचा आहे आय वुड लाइक टू ईट फ्लॅट ब्रेड इन द ब्रेकफास्ट मला शांततेत झोपू द्या लेट मी स्लीप इन पीस मला शांततेत झोपू द्या लेट मी स्लीप इन पीस तुम्ही तुमचे घर कसे चालवता हाऊ डू यू मेक युअर लिव्हिंग तुम्ही तुमचे घर कसे चालवता हाऊ डू यू मेक युअर लिव्हिंग मी तुझी साथ कधीच सोडणार नाही आय विल नेव्हर लिव्ह युअर साईड मी तुझी साथ कधी सोडणार नाही आय विल नेव्हर लिव्ह युअर साईड हा फॅन खराब झाला आहे का इज दिस फॅन आउट ऑफ ऑर्डर हा फॅन खराब झाला आहे का इज दिस फॅन आउट ऑफ ऑर्डर यात शंका घेण्यासारखे काहीच नाही दे इज नो रूम फॉर डाऊट यात शंका घेण्यासारखे काहीच नाही देर इज नो रूम फॉर डाऊट नशीब मला कधीच साथ देत नाही लक नेव्हर फेवर्स मी नशीब मला कधी साथ देत नाही लक नेव्हर फेवर्स मी शब्द फिरू नका डोंट ट्विस्ट द वर्ड्स शब्द फिरू नका डोंट ट्विस्ट द वर्ड्स अडचणी सर्वांनाच असतात एवरीबॉडी हॅज प्रॉब्लेम्स अडचणी सर्वांनाच असतात एवरीबॉडी हॅज प्रॉब्लेम्स आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओ तुमचे मिस होऊ नयेत यासाठी डेली इंग्लिश फॉर यू चॅनल आजच सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये मध्ये बाय बाय टेक केअर